काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीनं नागपूर हिवाळी अधिवेशनात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या 12 डिसेंबरला नागपूर विधान भवनावर धडकणाऱ्या या मोर्चात काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी या मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती काँग्रेसच्या वतीनं प्रदेश काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यानुसार राहुल गांधी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राहुल गांधी देखील सहभागी झाल्यास हा मोर्चा आणखी प्रभावी ठरू शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी करण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली असून त्यासाठी या हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 12 डिसेंबरला हा नागपूर विधान भवनावर मोर्चा धडकणार आहे. दरम्यान या मोर्चामध्ये काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी सहभागी व्हावेत अशी विनंती प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यांच्याबरोबर जर राहुल गांधी आले तर हा मोर्चा अधिक प्रभावी ठरू शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं या आधीपासूनच हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त मोर्चा हा 12 डिसेंबरला नागपूर विधानभवनावर धडकणार आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा झाल्यानंतर हा मोर्चा आहे आणि त्यामुळेच काँग्रेसचे प्रयत्न आहेत राहुल गांधींना या मोर्चात सहभागी करून घेण्याचे. काय वाटतं, कितपत यश येईल काँग्रेसच्या या प्रयत्नांना आणि किती महत्त्वाचा ठरेल राहुल गांधींचा सहभाग या हल्लाबोल मोर्चामध्ये? हेमाली, प्रदेश काँग्रेसने राहुल गांधींना गळ घातलेली आहे की 12 डिसेंबरला जो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, या मोर्चाचं नेतृत्व करावं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आणि काँग्रेसकडनं राहुल गांधींनी या मोर्चात सहभागी व्हावं असे प्रयत्न प्रदेश काँग्रेसचे सुरू आहेत. आणि या मोर्चासाठी जवळपास 2 लाख लोक नागपूरमध्ये जमवण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार आहे. त्यामुळे राहुल गांधी या मोर्चाला आले तर काँग्रेससाठी ही महाराष्ट्र काँग्रेससाठी फायदेशीर गोष्ट ठरू शकेल. कारण गुजरातमध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधींना प्रतिसाद मिळतोय तिथल्या जनतेचा, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा राहुल गांधींनी त्या मोर्चामध्ये तात्काळ जो मोर्चा आता होतो अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर येऊन महाराष्ट्रामधलं सुद्धा वातावरण जे आहे सरकार विरोधी ते अधिक त्याला काँग्रेसला अधिक जोर देण्याचा प्रयत्न करावा अशा दृष्टीने प्रदेश काँग्रेसनेही राहुल गांधींना गळ घातली. आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास राहुल गांधी या मोर्चासाठी वेळ देतील अशी शक्यता आहे. कारण 12 डिसेंबरला गुजरातमध्ये त्यांचा कुठलाही कार्यक्रम नाहीये, त्यामुळे गुजरातचे जे प्रभारी आहेत अशोक गहलोत त्यांच्याबरोबर प्रदेश काँग्रेसची चर्चा झालेली आहे. गुजरातमध्ये कार्यक्रम नसला आणि आता कदाचित 12 डिसेंबरची वेळ हे राहुल गांधी महाराष्ट्रासाठी देतील आणि या मोर्चामध्ये सहभागी होऊन जो सरकार विरोधातला रोष आहे त्या रोषाला तोंड फोडतीलच. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. कारण प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ही पहिलीच महाराष्ट्रातली भेट असणार आहे. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.